बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव शहरात 65 लाखाची रोख रक्कम भरधाव वेगाने कारने घेऊन जाणाऱ्या कार चालकास पोलिसांनी सिने स्टाईलने पाठलाग करून खामगाव नांदुरा मार्गावरील आमसरी जवळ पकडले. यावेळी कार चालकाने पळून जाण्याचा प्रयत्न केला असता झालेल्या झटापटीत एक पोलीस अधिकारी व एक कर्मचारी गंभीर जखमी झाले. ही घटना 5 जुलै रोजी सायंकाळच्या सुमारास घडली. विशेष म्हणजे सदर रक्कम ही सोन्याच्या व्यवहारातील असल्याचा संशय आहे. चालकाने खामगाव अकोला येथे सोने विकल्याचे समजते. पकडलेली कार नाशिक येथील महिला पोलीस कर्मचारी यांची असल्याचे आरटीओ विभागात नोंद असून याबाबत जिल्हा अप्पर पोलीस अधीक्षक श्रवण कुमार दत्त यांना विचारले असता त्यांनी चौकशी सुर असून चौकशी अंती कार कोणाची आहे हे समोर येईल. आज खामगाव पोलिसने आमचे पथक अपर पोलीस अधीक्षक कार्यालय खामगाव यांचे पथकाचे प्रभारी पंकज सपकाले पोलीस सब इन्स्पेक्टर यांना एक गोपनीय माहिती मिळाली होती. एक सस्पेक्टेड वाहन MH05CA4721 MH05CA4721 या नंबरची एक इटिओस गाडी संशयित सबस्टन्स कॅरी करतो आहे अशा त्यावर इन्फॉर्मेशन आला होता आणि त्या अनुषंगाने आमची परवानगीने पथकचे प्रभारी आणि पथकचे इतर अंमलदार पोलीस अंमलदार बोरसे पोलीस नायक गजानन आहेर आणि रघुनाथ जाधव आणि संदीप टाकसाल तसेच राम धामोडे यांनी नाकाबंदी करून त्या गाडीचा शोध घेण्याचा आणि त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला. ती गाडी अंदाजे 4 ते 5:30 दरम्यान ती गाडी नाकाबंदीमध्ये आढळून आली आणि त्या गाडीला आमच्या पथकाने त्याची ओळख देऊन थांबण्याचा प्रयत्न केला. परंतु त्या गाडीचा जे चालक होता त्यांनी न थांबता आमच्या पथकाचे एक अंमलदार गजानन आहेर यांचे वर अंगात गाडी घालून त्यांचे पायाला गंभीर जखमी केले. त्यानंतर आमच्या पथकाने त्या गाडीचा पाठलाग केला. तर त्याचबरोबर पुढे नांदुरा पोलीस स्टेशनची मदत घेऊन नाकाबंदी लावण्याचा प्रयत्न केला आणि नांदुरा पोलीसकडून नाकाबंदी लावण्यात आली आणि या गाडीचा पाठलाग करता करता आमच्या पथकाने त्या गाडीला नांदुराचे जवळ त्यांना ताब्यात घेण्यात आला आणि तेव्हाही त्यांनी बरेच ऑब्स्ट्रक्शन क्रिएट केले आणि आमच्या पथकाचे प्रमुख प्रभारी पंकज सपकाळे यांना पण त्यांनी इंजर केला. एकूण 2 एक अधिकारी आणि एक अंमलदार यामध्ये इंजर्ड आहे आणि या ड्रायव्हरला माहिती असताना की समोरचे माणूस पोलीस अधिकारी आणि अंमलदार आहे त्यांनी त्यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला आणि त्यानंतर त्यांना थांबून त्यांना ताब्यात घेऊन इतर पोलीस नांदुरा पोलीस आणि खामगावचे पण इतर पोलीस अंमलदार यांची मदतीने त्या गाडीला आणि त्या चालकाला ताब्यात घेण्यात आला. त्यानंतर शासकीय पंचायत समक्ष त्या गाडीची झडती घेण्यात आली. झडतीच्या वेळी त्या गाडीमध्ये काही त्याची बॅक सीटमध्ये एक स्पेशल लॉकर तयार करून काही पॅकेटमध्ये वस्तू ठेवण्यात आली असे आपल्याला एकूण जसं मी अगोदर या पूर्वीच्या प्रश्नावर सांगितलं की त्या गॅसचा नेमका ओनरशिप काय आहे आणि त्याचा ट्रेल काय आहे याबद्दल तपास होणार. आता आपल्याकडे फक्त जे ड्रायव्हर होते तेच आपले ताब्यात आहे आणि त्यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येईल. सर, गाडीचा डिटेल RTO ॲपवर चौकशी केली असता सदर गाडी ही नाशिक येथील असून एका पोलीस महिला कर्मचारीची आहे असं समोर आलेलं आहे. या संदर्भात आपण काही तपासणी केली आहे का? आपण जसं मी सांगितलं की जसा गुन्हा दाखल होतो त्यानंतर आपण पूर्ण कायदेशीर कारवाई करू आणि सर्व बाजूने आपण याबद्दल विचार करू की गाडी कुठली होती आणि जी कॅश मिळाली ते कुठली आहे आणि ड्रायव्हरचा नेमका काय संबंध होता आणि त्याचे मागे कोण आहे या बाबतीत सर्व विचार आणि सर्व तपास होईल. परंतु आपल्याला गुन्हा दाखल होईपर्यंत आणि तपास एक योग्य तपास अधिकारीकडे गेलेपर्यंत थांबवा लागेल. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार खामगाव अप्पर पोलीस अधीक्षक श्रवण दत्त यांना संशयितरित्या कारने मोठी रक्कम घेऊन जात असल्याची गुप्त माहिती मिळाली. या माहितीवरून अप्पर पोलीस अधीक्षक श्रवण दत्त यांच्या मार्गदर्शनाखाली ASP पथकाचे प्रमुख PSI पंकज कुमार सपकाळे व यांच्या टीमने कार्यवाही केली आहे.